नमस्कार. आज 8 जून 2020 सकाळी 7 वाजेच्या सारोमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. राजकीय रंग चढल्याने चर्चेत असले कुकडीचे उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राम शिंदे असा शाब्दिक सामना रंगला होता. आरोप प्रत्यारोप झाले होते. रविवारी येडगाव धरणातून 500 क्युसेक पाणी सोडण्यात आले. आमदार पवार आवर्तनाबाबत दिशाभूल करत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला होता. आरोपांना उत्तर देण्यापेक्षा कर्जतकरांना वेळेवर पाणी मिळणे महत्वाचे आहे, यासाठीच माझे प्रयत्न आहेत, असा अप्रत्यक्ष टोमणा पवार यांनी शिंदे यांना मारला आहे. रविवारी राहता तालुक्यात 3, नगर शहर आणि कोपरगाव तालुक्यात प्रत्येकी 1 असे 5 कोरोना रुग्ण आढळले. यामुळे बाधितांचा आकडा 212 पोहोचला. दरम्यान दिवसभरात 69 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 12 जणांनी रविवारी कोरोनावर मात केली. आतापर्यंत 121 जण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनावर मात करणाऱ्यांमध्ये नगर शहरातील 5, संगमनेर व कर्जत तालुक्यातील प्रत्येकी 2, नेवासा राहता आणि अकोले येथील प्रत्येकी 1 समावेश आहे. दरम्यान जिल्ह्यात सध्या 80 सक्रिय रुग्ण आहेत. घाटकोपर येथून प्रवरानगर येथे माहेरी आलेली 35 वर्षीय महिलावतीचा 10 वर्षाचा मुलगा कोरोना बाधित आहे. प्रशासनाने महिलेच्या संपर्कातील 7 जणांचे विलगीकरण केले असून त्यांचे स्त्राव नमुने घेतले आहेत. दरम्यान निगोज येथील 55 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोपरगाव येथील कोरोना बाधित डॉक्टर महिलेच्या संपर्कातील 15 जणांसह तालुक्यातील 16 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. धोत्रे येथील एका 14 वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आहे, अशी माहिती तालुका आरोग्य यंत्रणेने दिली. कोपरगाव शहरातील श्रद्धा होंडा या दुचाकी विक्रीच्या शोरूमला रविवारी सकाळी आग लागली. यात लाखो रुपयांचे साहित्य खाक झाले आहे. खासगी शाळांकडून होणारे शैक्षणिक शुल्कवाढ व त्यासाठी पालकांवर वाढलेला दबाव यास लगाम घालण्यासाठी राज्य सरकारने जिल्हा स्तरावर सनियंत्रण समिती गठीत केली आहे. या समितीने आता तालुका स्तरावर गट विकास अधिकारी आणि नगर शहरात मनपा प्रशासन अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्यांकडे पालकांना वाढीव शुल्क किंवा शुल्कासाठी शाळांचा तगादा याबाबत तक्रार करता येणार आहे. या होत्या महत्वाच्या घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा देशदूत .com या वेबसाईटला भेट द्या. नमस्कार.